आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नाशिक फाटाखेड कॉरिडॉरसह देशभरातल्या 8 राष्ट्रीय द्रुतगती मार्ग कॉरिडॉर निर्मिती प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या लोकअदालतीमध्ये 1000 जास्त खटले निकाली. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना बरोबरीत. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधारणा करत असून यामागे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र आहे असं ते म्हणाले. तृणधान्य दूध डाळी आणि मसाल्यांचं सर्वात जास्त उत्पादन भारतात होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शाश्वत शेतीवर मोठा भर देण्यात आल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशात कृषी क्षेत्रातलं संशोधन आणि शिक्षणासाठी चांगलं वातावरण असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यंदा या परिषदेत सुमारे 75 देशांच्या 1000 जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. यावर्षीची परिषदेची मध्यवर्ती संकल्पना शाश्वत कृषी अन्न प्रणालीच्या दिशेनं परिवर्तन अशी आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किलोमीटर लांबीच्या 8 महत्वाच्या राष्ट्रीय जलदगती कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला काल मंजुरी दिली. यामुळे देशातली दळणवळण कार्यक्षमता सुधारेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशभरातील रस्ते जोडणी वाढेल. यात महाराष्ट्रातल्या 30 किलोमीटर लांबीच्या 8 पदरी नाशिक फाटाखेड कॉरिडॉरचा समावेश आहे. हा कॉरिडॉर पुणे पिंपरी चिंचवड आणि चाकण यांच्यासारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल. यामुळे इथल्या आर्थिक विकासालाही गती मिळेल. या निर्णयामुळे देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह 6 राज्यांमधल्या 56,800 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसराला पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू या 6 राज्यांचा यात समावेश आहे. 6 राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास आदी कामांवर बंधनं येतील असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. वरळी इथल्या पोलीस वसाहतीच्या समस्याही तात्काळ दूर करण्यासाठी 8 आत कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी केली. बीडीटी चाळ पुनर्विकास इमारतीत दुकानदारांना वाढीव जागा कशी देता येईल याबाबत नव्या इमारतींच्या आराखड्याचा विचार करून तसा प्रस्ताव तयार करावा. नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावं असंही त्यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं. कल्याण ते शीळ रस्त्यावर पलावा समोरचा पूल आणि कल्याण इथला पत्री पूल या जोड रस्त्यांचं कामही तातडीनं हाती घ्यावं असे निर्देश त्यांनी दिले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या आधारे नागपुरात सांगितलं.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकला असा आरोप अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयानं सचिन वाझे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नोंदवलेलं निरीक्षण ध्यानात न घेताच आरोप केला आहे अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे. आपल्या विरोधातल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सचिन वाझेसारख्या अपराधी व्यक्तीची मदत फडणवीस यांना का घ्यावी लागते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना राज्यघटनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 163 तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं येत्या 15 ऑगस्ट रोजी एकत्रितपणे या संविधान मंदिरांचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये 1000 अधिक खटले निकाली निघाले आहेत. या अंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाह विषयक अनेक खटले मार्गी लागले अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचं 75वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अखेरचा दिवस आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. रस्ते रेल्वे वाहतूक मंदावली आहे. मध्य वैतरणा मोडकसागर धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मोडकसागर धरणातील विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागानं आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर सातारा जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. इगतपुरी घाटातल्या पावसामुळं कसारा आणि इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर दरड कोसळल्यानं 3 पैकी 1 अप मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अन्य 2 मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. सांगली जिल्ह्यातल्या कोयना धरणातून 52,100 क्युसेक्स, वारणा धरणातून 11,775 क्युसेक्स, तर अलमट्टी धरणातून 3,00,000 क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचं जलसंपदा विभागानं कळवलं आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गाला जोडल्या गेलेल्या कोलाड रोहा राज्य मार्गाला शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे सायंकाळच्या सुमारास पालेखुर्द आणि अशोकनगर या दरम्यान मोठं भगदाड पडलं आहे. केरळ राज्यातल्या वायनाड जिल्ह्यातल्या भूस्खलनग्रस्त भागात लष्कराकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर संस्थांचे कर्मचारी दुर्घटनास्थळी मृतदेह शोधण्यासाठी सहकार्य करत आहेत. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची दुरावस्था आणि त्यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास याविषयी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसनं आज पुणे ते कोल्हापूर मार्गावर 4 ठिकाणच्या टोल नाक्यांवर आंदोलन केलं. या महामार्गाचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे. त्यातच रस्त्यावर अनेक खड्डे पडल्यानं प्रवासाला 1.5 अधिक वेळ लागत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात काल एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला झालेला पहिला सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं जोरावर निर्धारित 50 षटकांमध्ये 8 बाद 230 धावा केल्या. विजयासाठी 231 धावांचा पाठलाग करताना भारतानं 75 धावांची दमदार सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताचा संपूर्ण संघ 48व्या षटकात 230 धावांमध्येच माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मानं धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली, तर श्रीलंकेच्या वानीनदू आणि चरित यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नाशिक फाटाखेड कॉरिडॉरसह देशभरातल्या 8 राष्ट्रीय द्रुतगती मार्ग कॉरिडॉर निर्मिती प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या लोकअदालतीमध्ये 1000 जास्त खटले निकाली. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना बरोबरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.